बैल हा संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये आहे, तो आता आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय असं खासदार कोल्हे म्हणाले. गेले 15 वर्ष आढळो खासदार होते, मग त्यांनी नेमकं केलं काय? 2011 साली बैलाला संरक्षित कायद्यामध्ये समाविष्ट केला गेला, त्यामध्ये ज्या पद्धतीनं त्याचा समाविष्ट केला त्यामध्ये कायद्यात कुठंतरी पूर्तता करणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं योग्य होतं, परंतु कुठली शहानिशा न करता जो समाविष्ट केलेला आहे तो आता काढणं हाच भाग महत्त्वाचा आहे. आणि त्याकरता खासदार अमोलदादा प्रयत्न करत आहेत, आढळराव दादा देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले, परंतु ते पुढं कमी पडले. आता ह्याच्यावरती भाष्य करून पुढं ते राजकीय वळण न देता आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करावं किंवा आपण ह्याच्यातून मार्ग काढावा, हीच आमची जाण्याची भूमिका. आजच्या मेळाव्याचं फलित काय? आजच्या मेळाव्याचं फलित एकच आहे की कोर्टातून ज्या वेळेला निकाल येईल तो निकाल आमच्या सर्व शेतकऱ्यांना, बळीराजाला, बैलगाडा मालकांना मान्य असेल, परंतु जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत बैलांना बरोबर घेऊन आम्ही सराव करायचा हा निर्णय आजच्या मेळाव्यामध्ये झालेला आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.